काही दिवसापासून चर्चा होती की फक्त विरोधकांवरती कारवाई केली जाते. काल रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोच्या कंपनीवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे. मी काही तसं उत्तर देऊ इच्छित नाही. शरद पवार आहे, त्यांनाही माहिती की या कारवाईमध्ये काय दडलं आहे ते. म्हणून पुढचं होणारे परिणाम हे कदाचित शरद पवार साहेबांना माहिती असावेत म्हणून त्याच्यावर बोलणं हे त्यांनी टाळलेलं आहे. काय परिणाम होऊ शकतो आता हे शरद पवारांना माहिती. अंदाज हे शरद पवारांना माहिती असतील ना. शरद पवार सारखा मोठा नेता मी नाही. शरद पवारला परिणामाची जाणीव असल्यामुळं कदाचित त्यांनी याच्यावर बोलणं टाळलं असावं. तुम्ही सांगता चौकशा करा. शरद पवार साहेबच म्हणाले की कुठं तक्रार असेल तर चौकशी करा. आता आश्चर्य आहे, आजोबा एक सांगतात आणि नातू मग तक्रार करतो. हे काय नवीन पद्धत विकसित केली आहे. आजोबांनी सांगितलं की बिलकुल चौकशी झाली पाहिजे जिथं जिथं तक्रारी आहे. आता चौकशी केली की मग तुम्ही म्हणायचं की हे राजकीय आहे. कधीतरी एक भूमिका घ्या ना. अशा संधी साधू दुटप्पी भूमिकेतूनच हे राजकारण संपवण्याचं काम, सडवण्याचं काम, सामान्य माणसाच्या मनातून उतरवण्याचं काम केलं. का दुटप्पी भूमिका घेता.